फक्त मराठी चॅनल सुरू आहे कोणतं बाबाजी, आणि त्याच्यात आहे कीर्तनं, आम्ही रोज ऐकतो कीर्तनं. एक दिवसाने चांगलं कीर्तन होतं बा. मी सकाळी उठलो आणि बस मला कीर्तन दिसलं. मग बुढी म्हणे चहा घेणार म्हणणार ना, चूप मध्ये जिकडे येऊ नको तू. काऊन म्हणे अरे कीर्तन म्हणे पूर्ण ऐकायचं आहे. मी भारावूनच गेलो बा त्या कीर्तनात, मॅटच झालो तो बुवाच सांगित टाकत ना. आता कीर्तन कशा करताय, धर्माचा प्रचार व्हावा, नामाचा प्रचार व्हावा, सद्भावना निर्माण व्हावी, गावागाव बीजारोपण व्हावं, हे चाललं पाहिजे, समाज दिशा मिळावी, संप्रदाय वाढावा, याच्याकरता ते कीर्तन आहे. त्या चॅनलवाल्याला काय घेणं नाही. तो म्हणते ह्या माल खपन तर आपला काही खपन. मग ते कीर्तन चाललं चाललं बा, आणि दिलं तिने मधाचं बंद पडून मग आली या टुटाई. पुढील कीर्तन पुढच्या भागात, त्याला आमच्या भागात आता नाही काय. आली बॉया टोटाई थकान हो जी तन में, तनाव हो जी मन में, भरी जवानी बाल पके हैं नींद नहीं अभी अन में, अरविंद की जड़ी बूटी इसमें इसमें है समाए, नवरत्न अजमाए, नवरत्न अजमाए, नवरत्न अजमाए, नवरत्न अजमाए, ठंडा ठंडा कुल कुल नवरत्न ते कीर्तनात घातलं त्यांनी थंड तेल आणि तेल कीर्तन बंद करू. आता कीर्तनाची गरज आहे का त्या तेलाची गरज आहे? पण तेल वाटते आपलं तेल खपलं पाहिजे, कीर्तन चालो का नाही चालो. हा म्हणून त्याच्या तेलाची मार्केटिंग जास्त आहे आणि तेलाची आपल्याला काय गरज आहे? आपण तर तसेच थंड झालो. आपलं आपल्याला माहीत, शहरातले गाणे वेगळे असते, तेलच्या तेलाची गरज आहे. मुझे नींद ना आए, मुझे नींद ना आए, मुझे चैन ना आए, जरा जाए कोई दूर न जाने कहा दिल खो गया, न जाने कहा. ये गाने तेजी हो, ये गाने आते रे सोबत नहीं, तेजी गाई चीज हो भी. मुझे नींद ना आए, इकड़े कापसा ले तू आठ दिवस. आम्हाला कापूस येतुला गाठोडे आम्ही आणतो, स्वयंपाक मीच करतो, तुला खायला देतो. एकदा झोपतो 9 वाजता, 8 दिवस जर उठशील ढोल बांधतो कधी उठणार ना कोणा. चल ना का झाले ना नींद ना आहे शिकून झाली का. तेल पाहिजे ते थंड थंड तेल. आपल्या कोण्या कामात आहे तिकडल्या गोष्टी आपल्याला वापरता येत नाही आणि आपण वापरू नका. आता काय गरज आहे, पण कुठेही तिने घातली यात पाहिजेच बा. एकमेक सिरियल पाहिली महाभारत, दुर्व्यधन सांगून राहिला, दुशासन साडी ओढून राहिला, द्रौपदी धोक्यात आहे, भगवंताला धावा करून राहिली, पश्चाताप दुनियाभरात येऊन राहिला, डोळ्यात पाणी येऊन राहिलं, ते द्रौपदी लढून राहिली, 5 पांडवही बिचारे हफसा म्हणजे ते विचार करून राहिले. आम्ही समोर बसलो तर आम्ही विचारच करू. तिथेही घातली बा या टोटाईच महाभारत. तिथं कोणती ऍड्रेस, झेंडू बाम बेदनारी बाम, सर्दी पळसा डोके डोके झटपण दूर करी, झेंडू बाम एक बाम तीन काम झेंडू बाम. महाभारत सत्यानाश केला. एवढी चांगली सिरियल महाभारताची चालू होती त्याच्यात घातली झेंडू बाम. अरे काही करत पुरी सिरियल होऊ देता आणि मग झेंडू बाम दाखवता. तेले वाटलं आता लोक जमले आहे ना पाहून राहिला, त्या दाखवणं झेंडू बाम खपन तर खपन. अरे 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 काहीच पुरं राहिलं नाही. माय टीव्हीतल्या बातम्या संकाय, बातम्या कशा संकाय संकाय. आकाशवाणी, आकाशवाणीचं हे फोकणारे केंद्र आहे. जिलबी पोहेकर आपल्याला बातमी देत आहे आजच्या ठळक बातम्या. मुंबईतील पांढरे डुकरं नागपूरला रवाना करण्यात आले आणि काळे डुकरं तिथंच ठेवले. दोन्ही डुकरं एकत्र होत असल्याने खाण्यात तुतुळा येत होता म्हणून वेगळं केलं आणि वेगळं केल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. मुंबईतील केशवरामजी शपुतळे यांचं एका झटक्यात निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार होता.
त्यांच्या मागे एक मुलगा असून बऱ्याच मुली होत्या, एवढे चांगले होते की घरी उद्याच्या लायकीचे नव्हते. पुढील बातम्या झटपटमध्ये. आपण पाहत आहात जी 23 तास एक पाऊल मागे. लावा डोळे ऐका नीट. मुंबईतील केशवरामजी शंभू ठाकुरटोळे यांचं काल एका झटक्यात निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्यामागे बराच मोठा आप्त परिवार होता. त्यांच्यामागे एक मुलगा असून बऱ्याच मुली होत्या, एवढे चांगले होते की घरी उद्याच्या लायकीचे नव्हते. मुंबईतील अश्वराधा यांची वाकड काल मच्छराने पळवून नेली. एवढी मोठी वाकड एका मच्छराने कशी काय पळवून नेली म्हणून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि पोलिसांचा ताफा बोलवला. 8 दिवसापर्यंत पोलीस फिरली पण वाकडचा शोध लागला नाही. शेवटी त्यांनी हात टेकवले. शेवटी 8:30 वाजता कुत्री बोलवली. कुत्रीनं सांगितलं की वाकडचा शोध लागल्याशिवाय मी परत जाणार नाही असा त्या कुत्रीचा 9:30 वाजता शपथविधी पार पडला. त्या कुत्रीच्या शपथविधीकरता अनेक देशाचे कुत्रे हजर होते. हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात कोकणपट्टी, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी गारीसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. घाबरू नका, नक्की नाही. हवामान खात्याचा इशारा. येत्या 8 आठवड्यामध्ये एवढी कडाक्याची थंडी पडणार आहे की नाकात जर काळी घातली तर कुल्फी तयार होईल. रंग टाकून खाता येईल, बर्फाची गरज भासणार नाही. हरवलेल्या व्यक्ती संबंधित सूचना. आमच्या येथील पागलरावजी म्या तोंडे कालपासून हरवले आहे. त्यांची उंची 5 फूट 3 इंच असून रंग गोरा असून तोंड काला आहे. ज्यांना कुणाला आढळल्यास त्यांनी योग्य पत्त्यावर कळवावं. त्यांना योग्य इनाम देण्यात येईल. पत्ता लिहून घ्या. मुक्काम पलीकडे, पोस्ट पलीकडे, तालुका एकीकडे, जिल्हा सगळीकडे. आकाशवाणी बातम्या संपल्या. प्रायव्हेट सह्याद्रीवर तोपर्यंत नमस्कार.